आणि 3 कोटी 20 लक्ष रुपयाच्या या रक्ताच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले अमित शेटे यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं. शरदराव मेंढे पीडब्ल्यूडीचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सर्व ग्रामस्थ मंडळी विश्वस्त जास्ती सोळे घेणार नाही कारण बराच वेळ झाला आपण सगळेजण उन्हा उभे राहिले. परंतु नक्कीच या निमित्ताने त्या पद्धतीने सर्व ग्रामस्थांना या रस्त्याचं उद्घाटनाचा आनंद होतो. तसंच आमच्या सध्या सर्व तरुणांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व्यापारी वर्ग ग्रामस्थांना या निमित्तानं आनंद होतो कारण जुन्नर तालुक्याचं महत्वाचं ठिकाण म्हटलं तर ते ओझर आहे आणि ओझरला येणारा रस्ता खरं तर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी हा खराब होता आणि वेळोवेळी ज्या पद्धतीने ठाकूरजी शेट त्या ठिकाणी अध्यक्ष होते नंतर मांडे साहेब अध्यक्ष होते अनेक वेळेला ठाकूरजी शेट बरोबर पण आम्ही चर्चा केली की सगळ्यात महत्वाचं ठिकाण आणि आठवणी कसं की सगळ्यात महत्वाचं स्थान की ज्या ठिकाणी सगळ्या सुविधा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणचा रस्ता कमीत कमी त्या ठिकाणी चांगला असला पाहिजे अशी अपेक्षा आम्ही अनेक वेळेला व्यक्त केली. त्यानंतर बी वी मांडेकर केली आणि अनेक वेळेला गणेश भाऊंकडे सुद्धा केली आणि खरं तर या निमित्तानं मला आवर्जून सांगावं वाटतं की आजचे असलेले या ट्रकचे सर्व विश्वस्त एक तरुण विश्वस्त या ठिकाणी आहे आणि नक्कीच आज ज्या पद्धतीने या गणपती देवस्थान ट्रस्टची वाटचाल ज्या पद्धतीने चालू आहे ती खरं तर एक आनंददायी वाटचाल आहे असं म्हटलं तरी कळवावं ठरणार नाही कारण ठाकूरजी शेठ आणि ज्येष्ठ मंडळी ज्या वेळेला या संस्थेचा या ट्रस्टचा कारभार चालू होत होते त्यावेळेची असलेली परिस्थिती नंतरची असलेली परिस्थिती आजची असलेली परिस्थिती गेल्या 3 वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण पाहत आलेला आणि आता सगळी ही नवीन पिढीमध्ये आता एक आपली या रूपाने वाटचाल करीत आहे त्यांना नवीन नवीन काही ना काहीतरी अपेक्षित असतो. आजकाल आपण शहरामध्ये जर गेला तर हॉटेलमध्ये पाहिलं तर बरेच हॉटेल्स बंद पडलेले आहेत सगळेजण झोमॅटो असेल किंवा स्विगी असेल त्याच्यावरून पार्सल मागवत होतं घरीच जेवण करतो. हॉटेलचं बुकिंग करायचं असेल तर ते सुद्धा मोबाईलवरनं बुकिंग करतो. कुठल्या जेवणाला जायचं असेल तर तिथलं तिकिटाचं सुद्धा बुकिंग हे मोबाईलवरूनच करतात. ट्रॅव्हलिंग करायचं असलं तर ते सुद्धा मोबाईलवरूनच करतात. आता तुम्हाला वॅक्सिनचं सर्टिफिकेट सुद्धा मोबाईलवरच मिळाले. वॅक्सिन तुम्हाला घ्यायचं आहे त्याचा नंबर सुद्धा तुम्हाला मोबाईलवरच लावायला लागला. तुम्हाला पैसे दिल्यावर घ्यावं करायचे असतात तर ती पण मोबाईलवरूनच करायची आहे. म्हणजे आता डिजिटल युग आपलं वाटचाल चालू आहे आणि त्यामुळे नक्कीच आपल्या असलेल्या भाविकांना मग तो भाविक फक्त आपल्या जुन्नर तालुक्यातला नाही महाराष्ट्रातला नाही पुणे जिल्ह्यातला नाही पूर्ण भारतातून या ठिकाणी तो येत असतो तर त्यांना खरं तर या ट्रस्टमध्ये काय चाललेलं आहे याची जाणीव आपल्याला या डिजिटलच्या माध्यमातून करून देणं खरं तर गरजेचं आहे आणि ती गरज ओळखून ते जे काही तरुण आहेत मग आता कैलास असेल किशोर भाऊ असेल मिलिंद भाऊ असेल आर्टिस्ट गणेश भाऊ असेल यांनी खरं तर तो एक संकल्पच या निमित्ताने केला आहे असं म्हटलं तरी तो अवघड खरं ठरणार नाही कारण मी पाहत आलोय का आत्ता तुमची आरती होती मला वाटतं दर महिन्याला त्यामध्ये नवीन नवीन तुमचे लोक या ठिकाणी त्यांच्याकडनं तुम्ही आरती करतात त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतं साजिक एका भाविकांचा ओढ सुद्धा त्या निमित्तानं ओझरच्या दर्शनाला आपण सुद्धा जायला पाहिजे का हा एक ओढ त्या निमित्तानं तयार होतो इथल्या सुविधांमध्ये अनेक खरं तरुणांनी या ठिकाणी बदल केले मला वाटतं आता कार्डचं काम करतो आज काहीतरी मला वाटतं तर काहीतरी पाण्याचं शोषण आहे मला काय चालू चालवलं हे नवीन नवीन कल्पना खरं तर या निमित्तानं येत चाललेली आहे. आज खरं तर देवस्थानचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्हाला बदललेलं दिसते त्या पद्धती भाविकांना पण बदललेलं दिसते कारण मी पाहिलं तर या कोरोनाच्या नंतर जे काय शासनाने नियम शिथिल केले त्यानंतर अनेक वेळेला
अनेकांनी दर्शनासाठी यायचंय. आमच्या पण महाराष्ट्रातल्या मित्रमंडळींनी फोन केला का बाबा त्या ठिकाणी आपली काही व्यवस्था दर्शनाची किंवा राहण्याची होऊ शकते का. तर हा प्रसार करत आपल्या माध्यमातून तो बाहेरपर्यंत गेला याची जाणीव करत त्या माध्यमातून कोणच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे. नक्कीच मला वाटतं का आपण तरुणांनी हा कारभार हातात घेतल्यानंतर किंवा घेतात नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्या हातून या निमित्तानं घडत. खरंतर त्याचे अध्यक्ष त्यांचे सर्व विश्वस्त असतील, ग्रामपंचायतीचे दोन्ही पण सरपंच त्यांचे सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांना या निमित्तानं मी धन्यवाद देतो. भविष्यामध्ये आपल्या हातून अशीच विघ्नराची आणि भाविकांची सेवा आपल्या हातून होईल अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आजच्या गणेश जयंतीच्या आपण सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.